नमस्कार मुलांनो, सुधागड एज्युकेशन सोसायटीचे माध्यमिक विद्यालय कळंबोली, विषय गणित, इयत्ता 5वी, बेरीज व वजाबाकी, भाग 1, बेरीज। विषय शिक्षिका श्रीमती पिंगळे SP। मुलांनो, आज आपण गणितातील प्रकरण 3 बेरीज व वजाबाकी हे पाहणार आहोत। मुलांनो, तुम्हाला माहिती आहे बेरजेसाठी अधिक हे चिन्ह वापरतात आणि वजाबाकीसाठी वजा हे चिन्ह वापरतात। मुलांनो, बेरीज करणे म्हणजे मिळवणे किंवा एकत्र करणे आणि वजाबाकी करणे म्हणजे कमी करणे। विद्यार्थी मित्रांनो, आपण मागील येथेत 4 अंकी व 5 अंकी संख्यांची बेरीज व वजाबाकी केली आहे। आज आपण 6 व 7 अंकी संख्यांची बेरीज कशी करतात ते पाहणार आहोत। परंतु त्याआधी आपण बेरजेची उजळणी करण्यासाठी उदाहरण पाहणार आहोत। पुढील उदाहरण पहा। क्रिकेटच्या एका सामन्यासाठी पहिल्या दिवशी 23,456 व दुसऱ्या दिवशी 14,978 तिकिटे विकली गेली, तर एकूण किती तिकिटे विकली गेली? मुलांनो, या उदाहरणात तुम्हाला काय दिले? पहिल्या दिवशी किती तिकिटे विकली? 23,456 व दुसऱ्या दिवशी किती तिकिटे विकली? 14,978 तिकिटे विकली। तर एकूण किती तिकिटे विकली हे आपल्याला विचारलं आहे। एकूण विचारलं म्हणजे काय करायचं? त्यांची बेरीज करायची। म्हणून आपण या ठिकाणी 23,456 अधिक 14,978 यांची बेरीज करूया। मुलांनो, तुम्हाला इथे एक तक्ता दिलेला आहे। त्या तक्त्यामध्ये एकक, दशक, शतक, हजार, दशहजार अशी स्थाने दिली आहेत। तर आता आपण संख्या लिहिताना एकक स्थानापासून पुढे लिहित जाऊया। एकक स्थानापासून सुरुवात करायची आणि दशहजारापर्यंत संख्या लिहायच्या, म्हणजे संख्या लिहिताना त्या चुकत नाहीत। मुलांनो, बेरीज करताना आपल्याला एकक स्थानापासूनच सुरुवात करायची असते हे तुम्हाला माहिती आहे। तर एकक स्थानी अंक आहे 6 अधिक 8। या दोघांची बेरीज होते 6 मध्ये 8 मिळवल्यावरती होतात 14। 14 पैकी एकक स्थानचा 4 आपण एकक स्थानी लिहिणार आहोत आणि 1 हच्या देणार आहोत। पुढचे अंक आहेत 5 अधिक 7। 5 या संख्येत 7 मिळवले असतात 12 अधिक हच्याचा 1, एकूण संख्या होते 13। 13 या संख्येतील 3 आपण खाली लिहिणार आहोत आणि 1 हच्या देणार आहोत। पुढची संख्या आहेत 4 अधिक 9। 9 या संख्येत 4 मिळवले असतात, संख्या मिळते आपल्याला 13 आणि हच्याचा 1 झाले 14। 14 पैकी 4 आपण खाली लिहिणार आणि 1 हा हच्याला देणार आहोत। पुढची संख्या आहे 3 अधिक 4। 4 या संख्येत 3 मिळवले असता 7 ही संख्या मिळते, हच्याचा 1 8, 8 आपण आहे तसंच लिहायचा। पुढची संख्या आहे 2 अधिक 1 3। तर मुलांनो, 23,456 अधिक 14,978 यांची बेरीज आली आहे 38,434। मुलांनो, आपल्याला उदाहरणात काय विचारले आहे? एकूण किती तिकिटे विकली गेली? तर उत्तर लिहिताना खाली लिहायचं, एकूण तिकिटे 38,434 विकली गेली। याप्रमाणे उत्तर खाली लिहायचे। मुलांनो, आता आपण 5 अंकी संख्यांची बेरीज कशी करतात ते पाहिले आहे। आता आपण 6 व 7 अंकी संख्यांची बेरीज कशी करायची ते पाहूया। उदाहरण 1, 317,529 अधिक 804,613 आणि दुसरं उदाहरण आहे 1,242,746 अधिक 483,748। हे दोन्ही उदाहरण आपण या ठिकाणी एकक स्थानापासून लिहून त्यांची आपण मांडणी केली आहे। पहिलं उदाहरण बघूया। या ठिकाणी आपण उदाहरणाची मांडणी या तक्त्यात एकक, दशक, शतक, हजार, दशहजार, लक्ष, दशलक्ष याप्रमाणे याची मांडणी केली आहे। बेरजेचे उदाहरण सोडवताना
त्याची मांडणी अंकाखाली अंक याप्रमाणेच एकक या संख्येखाली एकक संख्याच यायला पाहिजे, यानुसार याची आपण मांडणी करायची, तरच तुमचं उत्तर बरोबर येईल. जर तुम्ही याची मांडणी मागे पुढे केली तर तुमचे उत्तर बरोबर येणार नाही. तर चला एकक स्थानच्या अंकांची बेरीज करूया. एकक स्थाने आहे 9 अधिक 3. 9 या संख्येत 3 मिळवले असता त्यांची बेरीज येते 12. 12 पैकी 2 हा अंक आपण खाली लिहिणार आणि 1 हातच्या देणार आहे. 2 अधिक 1 3 आणि 1 4. पुढचा अंक इशातक स्थानचा 5 अधिक 6 11. 11 चे 1 खाली लिहिणार आहेत आणि 1 हातच्या. पुढचा अंक आहे 7 अधिक 4 11 आणि 1 हातच्याचा 12. 12 शी 2 हातच्याला 1. पुढचा अंक आहे 1 आणि हातच्याचा 1, दोघांची बेरीज 2, आपण खाली लिहिणार आहोत. पुढचा अंक आहे 3 अधिक 8. 3 या संख्येत 8 मिळवले असता बेरीज येते 11. 11 शी 1 हातच्याला 1, पुढं अंकच नाही, तो आपण खाली लिहिणार आहोत. मग याची बेरीज आली 317529 अधिक 804613. यांची दोघांची बेरीज आली 1,22,142. दुसरं उदाहरण बघूया. दुसरं उदाहरण आहे 1,42,746 अधिक 483,748. या ठिकाणी 1,200,000 म्हणजे दशलक्ष पण आहे, म्हणून याची मांडणी करताना लक्षाच्या खाली लक्ष आणि दशलक्षाखाली कोणताही अंक नाही, नीट बघून मांडणी करायची त्याच्या त्यासाठी. आता एकक स्थानच्या अंकांची बेरीज बघूया. एकक स्थानी अंक आहे 6 अधिक 8, या दोघांची बेरीज येते 14. 14 चा एकक स्थानचा अंक आहे 4, तो आपण खाली लिहिणार आहोत, हातच्या 1 वरती लिहिणार आहोत. दशक स्थानचे अंक आहेत 4 अधिक 4 8, हातच्याचा 1 9. शतक स्थानचे अंक आहे 7 7 अधिक 7 बरोबर 14. 14 चा 4 अंक आपण खाली लिहिणार आहोत, हातच्या 1 वरती देणार आहोत. हजार स्थानचे अंक आहेत 2 अधिक 3 5, हातच्याचा 1 6. दश हजार स्थानचे अंक आहेत 4 अधिक 8. 4 या संख्येत 8 मिळवले असता उत्तर येते 12. 12 चे 2 आपण खाली लिहिणार आहोत, हातच्या 1 वरती देणार आहोत. लक्ष या स्थानी आहे 2 अधिक 4 6, हातच्याचा 1 7. 7 आपण ते खाली लिहिणार आहोत. दश लक्षस्थानी एकच अंक आहे 1, तो आपण तसाच खाली लिहिणार आहोत. याचं उत्तर आलं 1,726,494. मुलांनो, आता आपण 6 व 7 अंकी संख्यांची बेरीज कशी करायची ते बघितले. समजलं ना तुम्हाला? आता आपण शाब्दिक उदाहरणं कशी सोडवायची ते बघूया. मुलांनो, तुमच्या पाठ्यपुस्तकातील उदाहरण संग्रह 9 मधील उदाहरण क्रमांक 1, पहिलं उदाहरण आहे एका निवडणुकीत 1,347,048 स्त्रियांनी व 1,429,638 पुरुषांनी मतदान केले, तर एकूण मतदान किती झाले. मुलांनो, शाब्दिक उदाहरणामध्ये काय दिले आहे ते पाहणे खूप महत्त्वाचे असते. या उदाहरणामध्ये पुरुषांनी किती मतदान केलं आहे, 1,429,638 आणि स्त्रियांनी 1,347,048. एकूण मतदान किती झाले हे विचारले आहे. एकूण विचारलं म्हणजे ते आपण त्यांची बेरीज करतो, म्हणून आता आपण यांची बेरीज करूया. 1,347,048 अधिक 1,429,638. मुलांनो, आपण या संख्यांची मांडणी एकक स्थानापासून दशलक्ष स्थानापर्यंत एकाखाली एक अशी करून घेऊया. आता एकक स्थानी अंक आहे 8 अधिक 8. 8 या संख्येत 8 मिळवले असता यांची बेरीज येते 16. एकक स्थानी 6 हातच्याचा 1 वर लिहूया. दशक स्थानी अंक आहे 4 अधिक 3 7 हातच्याचा 1 8. शतक स्थानचा अंक आहे 6
वरती शून्य आहे म्हणून 6 चा 6 आपण खाली लिहिणार आहोत. हजार स्थानचा अंक आहे 7, 7 अधिक 9 16. 6 हा अंक आपण खाली लिहिणार आहोत, 1 वरती लिहिणार आहोत. दशहजार स्थानचा अंक आहे 4 अधिक 2 6, 1 7. 7 हा अंक आपण खाली लिहिणार आहोत. लक्षाचा अंक आहे, लक्षस्थानचे अंक आहे 3 अधिक 4 7. दशलक्षस्थानचे अंक आहे 1 अधिक 1 2. यांची बेरीज आली एकूण 27,76,686. म्हणजेच स्त्रियांनी किती मतदान केले आणि पुरुषांनी केलेले मतदान यांचे एकूण मतदान झाले 27,76,686. खाली उत्तर लिहायचे, एकूण 27,76,686 मतदान झाले. उदाहरण दुसरे, 6 अंकी सर्वात मोठी संख्या व 6 अंकी सर्वात लहान संख्या यांची बेरीज किती येईल. मुलांनो, या उदाहरणात तुम्हाला संख्या विचारली आहे, दिली नाही. 6 अंकी सर्वात लहान कोणती आणि 6 अंकी सर्वात मोठी कोणती, तुम्हाला या ठिकाणी संख्या माहिती नाही. तर आपल्याला त्या संख्या कोणत्या ते शोधावं लागेल. मुलांना तुम्हाला माहिती आहे 2 अंकी सर्वात मोठी संख्या कोणती आहे, 99, आणि सर्वात लहान संख्या 10. त्याचप्रमाणे सर्वात मोठी संख्या 3 अंकी कोणती, 999, आणि सर्वात लहान 3 अंकी संख्या 100. त्याचप्रमाणे 6 अंकी सर्वात मोठी संख्या 999,999,999, आणि सर्वात लहान 6 अंकी संख्या 1,00,000 ही आहे. चला तर मग आपण या दोन्ही संख्यांची मांडणी करून त्यांची बेरीज करूया. 999,999 + 1,00,000. आता आपण यांची बेरीज करूया. 9 + 0. मुलांना कोणत्याही संख्येत 0 मिळवले असता त्या संख्यांची बेरीज तीच संख्या येते. तर 9 + 0 = 9, 9 + 0 = 9, 9 + 0 = 9, 9 + 0 = 9, 9 + 0 = 9, 9 + 1 = 10. या दोन्ही संख्यांची बेरीज आली 1,99,999. म्हणून खाली उत्तर लिहायचं, 6 अंकी सर्वात मोठी संख्या व 6 अंकी सर्वात लहान संख्या यांची बेरीज 1,99,999 येईल. मुलांनो, तुम्हाला घरचा अभ्यास दिला आहे. आता राहिलेली उदाहरणं तुम्ही तुमच्या वर्गपाठाच्या वहीमध्ये घरी बसून सोडवा. उदाहरण संग्रह 7 मध्ये तुम्हाला 5 अंकी संख्यांची बेरीज दिली आहे. ती तुम्ही मागील इयत्तेत पण केलीच आहे, त्यामुळे ती तुम्हाला करता येईल. उदाहरण संग्रह 8 मध्ये 6 व 7 अंकी संख्यांची बेरीज तुम्हाला करायची आहे. उदाहरण संग्रह 8 मधील उदाहरण क्रमांक 2 व 3 मी तुम्हाला सोडून दाखवले आहे. राहिलेले काही उदाहरणांमध्ये 3 संख्यांची बेरीज तुम्हाला करायला दिली आहे. ती करताना ती त्या संख्या एकाखाली एक व्यवस्थित मांडूनच त्या संख्यांची बेरीज करायची आहे. उदाहरणार्थ उदाहरण क्रमांक 5, या उदाहरणामध्ये तुम्हाला 2,654 + 71,209 + 5,03,789 अशा 3 संख्या दिल्या आहेत. तर या संख्यांची मांडणी करताना एकाखाली एक अशा संख्या येतील त्याप्रमाणे त्यांची मांडणी करायची, नंतरच त्यांची बेरीज करायची आहे. त्याचप्रमाणे उदाहरण संग्रह 9 आहे, शाब्दिक उदाहरणे. या उदाहरणातील उदाहरण क्रमांक 1 व 2 ही 2 उदाहरणं मी तुम्हाला सोडून दाखवली आहेत. राहिलेली 3 उदाहरणं 3, 4, 5 ही तुम्ही सोडून दाखवल्याप्रमाणेच ती पण उदाहरणं तुम्ही सोडवायची आहेत. मुलांनो, आज आपण बेरीज कशी करायची हे बघितलं आहे.
आता वजाबाकी कशी करायची ते पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू.